खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी। या शासनाने काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी आज जामनेर शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने जामनेर शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले। आपला महाराष्ट्र हा संताच्या भूमीचा महाराष्ट्र आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहे तेवढे संत कोणत्या राज्यात नाही, म्हणून हे संताची भूमी म्हणून आपला महाराष्ट्र हा संताच्या नावानं एक नामांकित झालेला महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये एक थोर संत संताजी जगनाडे महाराज हे एक तेली समाजाचे तेली समाजामध्ये जन्माला येऊन यांनी या संत परंपरेची परंपरा चालवून आपल्या महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम महाराज यांची जी तुकाराम गाथा, तुकारामाच्या तोंडातून जे अक्षरं निघाले, अभंगवाणी निघाली, त्या एकाएका अभंगवाणीचा एकाएका अक्षराची जी नोंद झाली असेल तर ती संताजी जगनाडे महाराज यांनी केली आहे। म्हणजे एक तुकाराम गाथा आहे, या तुकाराम गाथेचे जे लेखक आहे ती लेखणी ज्यांनी केली ते एक संताजी जगनाडे महाराज। आणि तुकाराम महाराजच्या कीर्तन असो, प्रवचन असो, कोणताही पारमार्थिक कार्य असो, हे तुकाराम महाराजांचं जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी कीर्तन सोहळा ज्या ठिकाणी चालू असत राहत होता होत होते कीर्तनं, तर त्या कीर्तनामध्ये एक गायनाचार्य म्हणून आणि 14वे टाळकरी म्हणून एक संताजी जगनाडे महाराज यांचं एक नाव लौकिक होतं। आणि एक चांगले उत्कृष्ट गायक आणि एक लेखक अशी त्यांची एक विभूती होती। या महाराष्ट्रामध्ये या तेली समाजामध्ये त्यांचं एक नाव लौकिक आहे। हा तेली समाज त्यांच्या नावावरच चालत आहे, त्यांच्या नावावरच जगत आहे। एक आमच्या या समाजाला एक संताजी महाराजसारखं एक नावलौकिक संत या समाजामध्ये घडणं एक आमच्यासाठी एक भूषण आहे। म्हणून शासनानं यांची आतापर्यंत जयंती साजरी झाली नाही म्हणून शासनानं एक जी आर काढला की प्रत्येक शासकीय कार्यालय असो, कोणतंही कार्यालय असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायती असो, तहसील कार्यालय असो, सर्व शासकीय नगरपालिका असो, सर्व शासकीय कार्यालयामध्ये या संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमेला हारगुच्छा करून त्यांची जयंती उत्साहानं सर्व समाजांनी, नुसत्या तेली समाजानंच नव्हे तर सर्व समाजांनी ती जयंती साजरी करावी असा शासनाचा रोल आहे। आणि तो या आम्ही पंचायत समितीमध्ये आम्ही आज BDO साहेबांना प्रतिमा संताजी महाराजची दिली आहे। आता उद्या 8 डिसेंबर या 8 डिसेंबर रोजी उद्या आम्ही पंचायत समितीमध्ये सर्व आमचे कर्मचारी, सर्व सहकारी, सर्व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आम्ही सर्व हजर राहून आमच्या पंचायत समितीमध्ये ही जयंती उत्साहानं साजरी करू। हीच मी संताजी चरणी प्रार्थना करतो। आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी जो घडवून आणला, ही जी संताजी महाराजांची जी प्रतिमा या ठिकाणी आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये जे आम्ही प्रस्तुत केली त्या कार्यक्रमामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा घेणारे आमचे अध्यक्ष आहे ईश्वर चौधरी आहे, उपाध्यक्ष आहे अनिल चौधरी आहे, सचिव अजय चौधरी आहे, खजिनदार सोपान चौधरी आहे आणि सदस्य म्हणून निखिल बोलाने आहे, तेजस चौधरी आहे, निलेश चौधरी आहे, हर्षल चौधरी आहे, शिवाजी बोलाने आहे, हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहे।
आणि समाजाचे शहराध्यक्ष सुभाष चौधरी इंडोले हे सुद्धा या ठिकाणी हजर आहे. त्यांचासुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मोलाचं सहकार्य आहे, मोलाचा वाटा आहे. ही सर्व आमची जी मंडळी आहे समाजाची, ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस कष्ट करून हा कार्यक्रम कसा चांगल्या प्रकारे कसा साजरा होईल, जयंती कशी उत्साहाने साजरी होईल यासाठी परिश्रम घेत आहे. मी या सर्व समाजांच्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याचा दिवस आनंदानं उत्साहानं आपल्या संताजी महाराजांच्या जयंतीचा साजरा करावा ही सर्व समाजाला आणि सर्व तालुक्यातल्या सर्व जनतेला मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. जय महाराष्ट्र, जय संताजी, जय संताजी, जय संताजी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.